माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्हास्तरावरून सर्व अमृत कलश मुंबईकडे रवाना झाले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 11 पंचायत समितीचे 11 कलश, सोलापूर महानगरपालिकेचा 1 कलश व जिल्हा नगरपालिका प्रशासनाचा 1 कलश अशा पद्धतीने एकूण 13 अमृत कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकाच्या वाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे यांच्यासह अन्य मान्यवर व नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते. या अभियानाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आले होते. या अमृत कलशमध्ये सोलापूर महानगरपालिकेचा 1 कलश, सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांचे 11 कलश, जिल्हा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने 1 कलश घेऊन जात आहेत. आज हे सर्व कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक 27 ऑक्टोबर 2023 रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईकडे घेऊन जात आहेत. त्यानंतर अंतिम सोहळा 1 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.